लोग बॉडीगार्ड रखते हैं लेकिन हम भाई रखते हैं, लोग बॉडीगार्ड रखते हैं लेकिन हम भाई रखते हैं। चल हटवा जो आज हमको वीडियो की घाई होती है। जबड़ेश्वरी जी चा आशीर्वाद नंतर वीडियो ला कचकरी सुरुवात करूयात। अच्छा गावात नाव माझं सोम हम्मा रम्मा रम्मा डंबा डंबा हम्मा हम्मा रम्मा रम्मा कम्मा कम्मा। मित्रांनो 40 दिवस यूट्यूब च्या विश्वापासून लांब राहिल्यापासून माझ्या अंतरात्म्याला ज्या यातना झाल्या छे 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 तुम्हाला कळणार नाही हो। पण ह्या 40 दिवसांमध्ये इतकं काय काय घडलं, आता ते दीपिका रणवीरचा विषय घ्या, इंस्टाग्राम पासून हे ब्रेकअप फिकअपला सुरुवात झाली, बोरपट्टींच्या डायरेक्ट बॉलिवूड पर्यंत गेलेली, बॉलिवूडचे आदर कपल जे होते दीपिका आणि रणवीर यांच्यामध्ये वेगळीच लपडी झाली आहे। ते करण जोहर यायचं उंट्यावरनं शेळ्या खाते, त्यांना चांगला चांगला संसाराला वाट लावून देतं, भिकारी कुठलं। आता ह्या विषयावरती जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून सांगायची गरज तुम्हाला की दीपिका आणि रणवीरच्या विषयावरती सोम भाऊ बोल, मग मी बोलील। पण आजचा विषय तो नाही आहे, आजचा विषय एवढा भयानक आहे मी तुम्हाला सांगतो का, हे दोघं जण दीपिका आणि रणवीरला भी पुरून उरतील। मित्रांनो लैला मजनू ते रोमिओ जुलियट अशा सगळ्या जोड्यांबद्दल आपण ऐकत वगैरे आलोय, आपली पुढची पिढी एका अशा विलक्षण जोडीबद्दल ऐकणार आहे। यांची प्रेम कथा जी आहे ना मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो ही 266 देशांमध्ये शिकवली जाणार आहे। आय एम टॉकिंग अबाउट हू, आय एम टॉकिंग अबाउट बबड्या आणि त्याचं बबडी। हे बबडी मी माय जीवाज वळेच ना, माय जीवाज अशी बबडी हे म्हणेच ना, कष्ट घ्यावे लागतंय मला तुम्हाला बबडी म्हणायचं जीवावर आलंय आज मी तुम्हाला सांगतो। तुमचा अपमान आहे जर मी तुम्हाला बबडी म्हणत असेल तर हॅशटॅग नो बबडी भेंडी। बबड्या माझा फोन का नाही उचलत तू, खरं खरं सांग का नाही उचलत फोन। फोन ना का नाही उचलत, मला माय रिंगटोन आवडते, मी ऐकत बसतो ती। कोण आहे हे बबड्या बबडी, हे बघा एक एक कसं कपल होतं, प्रेमाच्या गप्पा वगैरे करायचे, व्लॉग्स वगैरे करायचे, संपूर्ण महाराष्ट्राला प्रेममय करून टाकलं होतं, तेवढ्यात कोणाची तरी नजर लागली आणि कचकरी ब्रेकअप झाला। पहिले तो खोटा ब्रेकअप झाला, मग नंतर खरा ब्रेकअप झाला, हे लबडी बहुत पुरानी हो गई, वो मॅटर में मत जाओ। आज आपण स्पेसिफिक नमुने के बारे में बात करने वाले, आज सोमभाऊ बोलणार एक चीनी च्यवनप्राशचं प्राशन केल्यानंतर मेंदूचं काय होऊ शकतं हे सिद्ध करणारा जीव दॅट इज बबडी। बबडीने युट्यूबवरती चॅनल उघडला डायरेक्ट बबडीज एम्पायर, बबडीने धंदा चालू केला डायरेक्ट नेल युनिवर्स, बबडीने प्रँक केला डायरेक्ट सुसाईड। मित्रांनो हिचा नॉर्मल काही नाहीच आहे, ही जे करती हे डायरेक्ट लार्जर दॅन लाईफ आहे, हिला मध्य मार्ग जो आहे मीडियम हे पत नाही, डायरेक्ट खतरनाक विषय। धंदा चालू केला डायरेक्ट युनिव्हर्स, हे नावापुढं एम्पायर युनिव्हर्स लावणारे माणसं आहेत ना हे भयानक आहेत। यांचा सेल्फ कॉन्फिडन्स, यांचा अंगातनं सेल्फ कॉन्फिडन्स काढून संदीप माहेश्वरी आपल्या अंगामध्ये घुसवतो आणि मग स्पीच करतो, एवढे भयानक सेल्फ कॉन्फिडन्सचे विस्फोट बॉम्ब आहे ते निव्वळ। आणि मग हिचं काय झालंय ब्रेकअप की बाज, इसकी गाडी आगे बडीच नाही, ये रोती ही रहती है भेंडी, हिचे व्हिडिओ बघा तुम्ही, मी सांगतो तुमचा कुजलेला मेंदू ऍक्टिव्हेट होईल आज। आता एवढं म्हणणे आलंय ना माझं, तुम्ही शकता खा नाहीतर विष प्या, मला काहीच फरक पडत नाही। अगं मग फरक नाही पडत तर कशाला व्हिडिओ बनवती, एक वर्ष झालं या पोरीच्या इंस्टाग्राम वरती निसतं तेच तुम्हाला सोडून गेलं असं, मग तू निघ तिकडं, तू माझा सोंटू मोंटू, अरे काय तुम्ही, अरे यार तू जाणं झालं ना आता विषय गेला, ते पोराचं पुढं काय त्याचं चाललंय तिकडं वेगळंच, इची कॅसेट तिथंच घुमू राहिली खटर 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 खटर। आणि प्रत्येक वेळेस ना व्हिडिओ नंतर ती एक वेगळाच ॲटिट्यूड देते, मी पूर्ण व्हिडिओ त्या एका ॲटिट्यूड साठी बघतो, एवढा कातिला ना ॲटिट्यूड ना मी तुम्हाला सांगतो, अरा बाप। मी तुम्हाला सांगू हे जे रील्सवरचं एक वेगळं साहित्य आहे ना, हे साहित्य जर एकत्रित केलं आपण आणि एखाद्याला जर ह्या साहित्याचा उपभोग घ्यावा लागला ते माणूस फिट येऊन झीट येऊन मरील, मी तुम्हाला सांगतो। जागतिक साहित्याला आलेली एक केविलवाणी बुरशी आहे हे सगळं साहित्य, यांना असे डायलॉग्स उसतातच कस काय। एक तो संबाट आहे आणि हा निवळ एक तंबाट आहे, हा काय ॲटिट्यूड आहे। पहिले तर पोरांनो हात जोडतो कोपरा सकट, मी तुम्हाला सांगतो हे जे डोक्यावरती डोंगर असणारे अशा पोरी असतात ना, असे केस असणाऱ्या ह्या पोरींपासून 50 फूट नाही 500 फूट लांब जा, मी सांगतो पोरगी जर तुमच्याकडे हे अशी धावत आली ना रिव्हर्स गिअर टाका, डायरेक्ट सावर खेडे गवार उलटे पळत जा, हे डोक्यावरती डोंगर असणाऱ्या पोरी ह्या तुमच्या आयुष्याला बसल्या बसल्या डायरेक्ट हॉर्सच लावतील, मी तुम्हाला सांगतो।
बबडीचं एम्पायर आहे, बबडीचं युनिव्हर्स वगैरे आहे, बाबो आपलं काहीच नाहीये. आपण जरा स्वतःवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. स्पोर्ट्स लव्हर साठी एक्साइटिंग बातमी अशी, वर्ल्ड कप वगैरे चालू आहे, तिथं तुम्ही आता पैसे पण जिंकू शकता. मी सांगतो तुम्हाला मोस्ट बेट बद्दल, जे 5 मिलियन पेक्षा जास्त ऍक्टिव्ह युजर्स आहेत, आणि म्हणजे 5 लाख रुपयांपेक्षा पण जास्त जिंकताय. बाबो 6,000 पर डे जिंकू शकता, महिन्याला 27,000 जिंकू शकता. इथं काही लोक म्हणजे 1 लाख रुपये पण जिंकू राहिले, आणि इथं फक्त पैसेच नाही मिळत, तिथे असंख्य गोष्टी तुम्ही शिकू शकता ज्यातून तुम्ही अजून पैसे कमवू शकता. 24 तास 7 दिवस कस्टमर सपोर्ट आहे. विनिंग 30 मिनिटांचा तुम्ही विड्रॉ सुद्धा करू शकता. येस ऑर नो मध्ये उत्तर द्यायचे, फटाकन उत्तर बरोबर बसलं टॉला बसला की पैसे जिंकले. आता पुढचा टॉस कोण जिंकल, पुढची मॅच कोण जिंकल, इंडिया जिंकल पाकिस्तान जिंकल, उत्तर द्या बसला टॉला बरोबर का जिंकले पैसे. आणि फक्त क्रिकेट नाही तर बाकीच्या खेळांबाबतीत सुद्धा तुम्ही तुमचं डोकं लावून ना, इथं पैसे जिंकायचं तुम्हाला मौका आहे. एव्हिएटर, अंदर बाहेर, क्रॅश एक्स, जेट एक्स, त्याच्यानंतर कॅसिनो, पोकर, असे असंख्य गेम्स तुम्हाला मोस्ट बेट वरती खेळता येतात. रियल कॅश प्राइजेस पण तुम्ही जिंकू शकता, जसं एव्हिएटर लोकांना आवडतो. यू डोंट नीड एनी अदर बुकमेकर बिकॉज मोस्ट बेट्स ऑफर्स यू द बेस्ट कोएफिशिएंट. आणि हा प्रोमोकोड पण एक खास तुमच्यासाठी, हा प्रोमोकोड वापरा, डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे, जावा आणि मजा करा. वेलकम बोनस 34,000 रुपयांपर्यंतचा आणि 250 फ्री स्पिन्स तुम्हाला मिळतील लगेच साइन अप केलं तर. सगळ्या टाईपच्या पेमेंट मेथडने तुम्ही पैसे डिपॉझिट करू शकता, टाइमपास करू नका, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, क्लिक करा, मोस्ट बेट वरती जा आणि मजा करा. दिल तो टूटा है पण दुखी व्हायला टाइमच मिळत नाही आम्हाला. दुखी व्हायला टाइम भेटत नाही. अरे नजबीस काफीपर्यंत गेली होती म्हणे ही पोरगी, दिवसभर रडतच राहते, अश्रूंची झाली फुले हिच्या, तरीही म्हणते मला रडायला दुखी व्हायला वेळच भेटत नाही. शेंबूड पुसे, दिवसभर रडत आली आहेस तू 1 वर्षापासून, किधर बोल रही है टाइम नाही आहे, पुरा कंटेंट ही उसके ऊपर आहे. दिल तो टूटा है पण दुखी व्हायला टाइमच मिळत नाही आम्हाला. आणि म्हणते दुःख माहिती टाइम भेटत नाही माझ्या, मी किती बिझी बघ ना, मला किती काम आहे, मला सगळे लोकांचे कमी कशा शपकायला लागतं, मी कशा करू माझ्या आयुष्याचं. जिथे कोणीच साथ देणार नाही ना तिथे तुझ्यासाठी मी नक्की असेल. साथ साथ वो है मेरे. ये एक चिनी चवन प्राचका प्राचीन आविष्कार मी तुम्हाला सांगतो. ही म्हणती कोणा दुःखामध्ये कोणी नसला तर मी तुला दुःखामध्ये उभी राहीन, हे करीन ते. पहिले तू स्वतःसाठी उभी राहन बाई, जग गेलं उडत रे, मी उडत गेलो, आखं जग आजूबाजूचं ते गेलं उडत, पंची फटू उडती बनू मस्त आकाशामध्ये. तू पहिले स्वतःसाठी एकदा उभी राहा, मी डायरेक्ट मी नाचील पावसामध्ये घनन घनन करील, एकदा उभी राहा, नको व्हिडिओ करून ताई. बाळा जर तुम्हाला आपलं समजत असता तर तुम्हाला वेळ दिला असता, कारण नाही. बाळा जल मी तुला माझा समजला असता ना तर मी तुला वेळ नाही, मी तुला एक छोटासा केल दिला असता आणि मग तुम्ही तुला सोडून खाऊन झोपून जायला लावला असतं फिक्स. कोणाने काही कामा नाही करायची का, नॉन सेन्स ही बबडी, मला कळत नाही. अरे तुम्हाला आपलं समज असतं मला वेळ दिला असता, पहिले हिला वेळ द्या, मग हिला गिफ्ट द्या, मग हिला स्पेशल फील करवा. पोरं काम कधी करतील, उपाशी मारती का त्याला, उपाशी मारती. मला वेळ दिला असताना मला हे दिलं असताना मला ते दिलं असतं, सो मच डिमांडिंग नॉन सेन्स टॉक्सिक गर्ल दिसते. अरे पोरांनी कामं नाही करायचे, कामा धंदे नाही, रिकाम चोट पोरगा पटवायचा एखादा असं बसायचं मस्त तुझ्याकडे बघत बसेल दिवसभर, खाशील काय, खाशील लिपस्टिक खाशील का. जर एकच विषय सारखं सारखं समजून सांगायला लागत असेल ना तर सोडून द्या विषय पण आणि त्या माणसाला पण. जिंदगीचे कधी कोई आहे नारपा. मला ना इलाज बांधून 100 वेळेस हिचे व्हिडिओ दाखवायचे, मी सांगतो असं तडफडल लाजू नाही, डोळ्यात ना रक्ताच्या पिचकारी ओढतील तरी पण मला हिला दाखवायचे हिचे व्हिडिओ. म्हणजे हिला कळन का ही जे जगाला सांगतेय सगळं ज्ञानबाजी चल रही हे खुद भी तो करे. जर एकच विषय सारखं सारखं समजून सांगायला लागत असेल ना. अरे मग देना विषय सोडून, बोलव त्या विषयाला, समोर बसव त्या विषयाला, दोन सनकन कान फटत दे, दोन स्वतः सनकन कान फटत मारण विषयाला म्हणा निघ. सिम्पल हॅज दॅट, तुझ्यामुळं मी सांगतो मी चहामध्ये दुधाच्या ऐवजी हार्पिक टाकून उकळून पिईल आज, माहितीये का तुला. अरे माझा प्रेशर दिसत नाही काय तुला, हे बंद कर भाई. सोडून द्या लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवणं, कारण कोणीच आपल्या कहाणीत स्वतःला चुकीचं सांगत नाही. सोडून द्यायचं अशा लोकांना रोस्ट करणं, कारण कोणीच आपल्या स्वतःला लोफर समजत नाही. अरे साडी बिडी घातली, सणासुदीचं वातावरण आहे, माहोल बिहोल बनवायचा, जरा गप्पा गोष्टी करायचा, दुनिया को थोडा पॉझिटिव्हिटी, काय नॉनसेन्स, कॅमेरा बिमेरा बनवायचा, समोर ठेवायचा, एवढं साडी बिडी घालायची, 3 घंटे मेकअप बिकअप करायचा, 2 स्वतःला आरशा धुत बिचकायचं, मग यायचं आणि काय. तर हे तिचं प्रेम खरं होतं म्हणून तिने तुझी बदनामी केली नाही, ती अजून पण शांत आहे. पण हे तुला कुठं कळणार, कारण तिने अग्निपरीक्षा जरी दिली ना तरी तू तिला चुकीचंच ठरवणार. गाणं लावलंय बेसुरी मी, बेसूर नाही विंडो काय तू, मी सांगतो तुला सतत काय आपला रडगाणं लावलंय. एका व्हिडिओ मध्ये म्हणते तू निघ, एका व्हिडिओ म्हणते तू ये, काय करायचा पोरांनी. स्किझोफ्रेनिक होती पोरा, स्किझोफ्रेनिक मेंटल हेल्थचा विषय पोरांचा, आईच्या गावात आणि माझा आहे, 2 घट पाणी पाजा मला कोणतरी.
ते गाणं आणि बदनामी काय अग्निपरीक्षा काय ते शाळेमध्ये लवशिप देशील मला ते लवशिप देशील लवशिप असं तसं असे जे शब्द असतात ना हे पब्लिक आहे ओ ही लवशिप गँग हे जी पुढे कल्टिवेट झालेली आहे इंडिस लफडी घोर माणसं माहिती ना अंबानींना नम्र विनंती इंटरनेट महाग करा नाही वापरलं लोकांनी इंटरनेट माझ्या व्हिडिओ मी माझ्या चॅनल मी मेलो चालेल मला पण अहो मैं रिस्की है इंटरनेट महाग करो हॅशटॅग अंबानी गो बॅक जिओ हा लुकच सगळा विषय एवढी व्हिडिओ लास्ट टू सेकंड शी गिव सम लुक आहे जीव घेणार लुक अरे बाबा सी एव्हरी टाइम आय वॉच हर व्हिडिओ माय टू बुबुल फॉल ऑन द जमीन यू नो नॉनसेन्स एव्हरी टाइम शी इज गिव्हिंग दिस भयाकारी लुक्स लोक म्हणतात प्रेम खरं असेल तर त्याची आयुष्यभर वाट बघा पण जर त्याच प्रेमाने तुमच्या आयुष्याची राख रांगोळी केली असेल तर काय करायचं काय करायचं मला शपथ नाही माहिती पण काय नाही करायचं ते मला माहिती अशी हगवण पसरवायची नाही अरे लोक गेले एवढं तयार इच्छा प्रेमाचं टेन्शन मला यायला लागले नॉनसेन्स परवा रात्री झोपताना मी इच्छा विचार करत होतो की अरे इच्छा किती दुःख आयुष्य अबे क्या है ये क्यों है ये कैसा है ये जो भी है बड़ा भंगार लगता है तू साथ दे माझी मला या दुनियेत सगळ्यांना दाखवायचे प्रत्येक मुलगा हा सारखा नसतो तू मला साथ दे मला जगाला दाखवायचं आहे रे की सगळी मुलं सारखी नसतात बरं खरंय काही अशी पण असतात जी मांडी घालून शी करतात या पोरीला कोणी साथ द्या कोणी देऊ नका पण हिला प्लीज एक सुखसार कोटी रोज आणि रोज सकाळी चांगला क्वालिटीचा च्यवनप्राश खाऊ घाला हिला बाहेर काढा त्याच्यातनं नाही तर मला सांगा मी ओढून ताणून खेचून येणार अशातनं बाहेर आणतो ताईला हे बघा ज्याच्या तिथे इंस्टाग्राम अकाउंट आहे त्यांनी तिथं काही पण करावं पण सतत एक वर्षापासून जर कोणी हेच करत असेल तर भाई नाही होय गा रे नाही होय गा आणि मी हे पण सांगतो का टू सम एक्सटेंड ना ही ते मुद्दाम पण करते कारण त्याच्या युट्यूबच्या थंबनेल जर तुम्ही बघितल्या फक्त तसं वाटतं की पॅचअप झालाय पॅचअप झालाय पॅचअप झालाय इले दुःखात येईल दुःखात लिमिट असते आई ये चीनी चवन प्राश के प्राचीन पराक्रम के बारे में मेरे को और कुछ नहीं बोलने का मेरी बाबड़ी तुमको पैसा कमाने करेगा डिस्क्रिप्शन में लिंक दिया है क्लिक कीजिए मोस्ट पेट पे जाइए वन साइड विषय कीजिए ये मेरी से नहीं होगा आगे से।